हिरव्या टोमॅटोची चटणी अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी सामानात अगदी झटपट बनणारी आणि एकदम टेस्टी अशी ही चटणी जी आपण इडली वडा डोसा याबरोबर देखील खाऊ शकतो. तसेच रोजच्या जेवणात चपाती आणि भाकरीबरोबर देखील याची टेस्ट मस्तच लागते. हिरव्या टोमॅटोची चटणी बनवायला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी हॅलो एव्हरीवन, मी सुजाता दूध तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये. 2 ते 3 जणांना व्यवस्थित पुरेल या मेजरमेंटने आज आपण ग्रीन टोमॅटो चटणी बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत या प्रकारचे हिरवे टोमॅटो म्हणजेच कच्चे टोमॅटो. 3 मीडियम साइजचे कच्चे टोमॅटो आपण इथे घेतलेले आहेत आणि टोमॅटोला मधोमध कट करून साईडचे दोन्ही टोक काढून टोमॅटो आपल्या आवडीप्रमाणे आपण कट करून घ्यायचे आहेत. टोमॅटो आपल्याला इथे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपण टोमॅटोचे लहान मोठे कसेही तुकडे कट केले तरी चालतील. सर्व टोमॅटो आपल्या इथे कट करून झालेले आहेत. आता आपण पुढील प्रोसेसला सुरुवात करूया. गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यात आपण टाकलेले आहे 1 चमचा तेल आणि तेल हलकेसे गरम झाले की यात आपण टाकणार आहोत 1 मीडियम साईजचा लांब चिरून घेतलेला कांदा, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या. हे सर्व घटक आपल्याला तेलामध्ये कांद्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. साधारणतः 3 ते 4 मिनिटे इथे पूर्ण झालेली आहेत आणि मीडियम फ्लेमवर कांदा आपण चांगला परतून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता कांद्याला हलकासा गोल्डन कलर देखील आलेला आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत अगोदरच चिरून ठेवलेले हिरवे टोमॅटो. टोमॅटो देखील आपल्याला या सर्व घटकांबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपण इथे मीडियम ठेवलेली आहे आणि टोमॅटो परतत असताना सतत हलवत राहायचे आहेत, जेणेकरून सर्व टोमॅटो व्यवस्थित परतले जातील आणि हलकेसे सॉफ्ट होतील. साधारणतः 5 ते 6 मिनिटे टोमॅटो आपण इथे मीडियम फ्लेमवर छान परतून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता टोमॅटोचा कलर चेंज होऊन टोमॅटो हलकासा सॉफ्ट देखील झालेला आहे. यात आता आपण टाकणार आहोत पाव वाटी म्हणजे साधारणतः 2 मोठे चमचे भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा साखर. साखरेचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे सर्व घटक फक्त 1 ते 2 मिनिटे कांदा आणि टोमॅटोबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम लगेचच बंद करून कांदा टोमॅटो गार झाले की आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. एकदम बारीक पेस्ट तयार न करता हलकीशी जाडसर अशी ही चटणी आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेली आहे. चटणी ग्राइंड करून झालेली आहे. आता सर्वात शेवटी आपण बनवणार आहोत चटणीवर लागणारा तडका. यासाठी गॅसवर एक तडका पॅन गरम करायला ठेवून त्यात आपण टाकले आहे 1 चमचा तेल आणि तेल छान गरम झाले की यात आपण टाकणार आहोत 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने. जिरे तेलात छान तडतडले गेलेले आहेत. कढीपत्त्याला देखील एकदम मस्त तडका बसलेला आहे. आता हा गरमागरम तडका चटणीवर टाकून आपण तडका व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. कमीत कमी साहित्यात झटपट बनणारी अतिशय टेस्टी अशी हिरव्या टोमॅटोची चटणी सर्व करण्यासाठी एकदम तयार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता चटणी आपण हलकीशी जाडसर ग्राइंड केलेली आहे, त्यामुळे त्याची टेस्ट खाताना एकदम छान लागते. तुम्हीसुद्धा एक्झॅक्ट मेजरमेंट वापरून अतिशय सोप्या पद्धतीने बनणारी एकदम टेस्टी अशी हिरव्या टोमॅटोची चटणी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, इतरांबरोबरही भरपूर शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.